एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारला पदभार। नाशिकमधील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध। सविस्तर वृत्त असे, नाशिकचे नव्याने नियुक्त झालेले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारला। ड्रग्स प्रकरणातील निष्क्रियतेमुळे अंकुश शिंदे यांची 11 महिन्यांत तडकाफडकी बदली करण्यात आली। त्यांच्या जागी आज पुण्याचे सहाय्यक आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारला। मागील काही दिवसांमध्ये नाशिक शहराच्या गुन्हेगारीने उच्चांक गाठल्याचे चित्र आहे। त्यात सर्वात मोठा हैदोस हा ड्रग्सच्या टोळ्यांनी करून ठेवला आहे। ही गुन्हेगारी आणि आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यापुढे असणार आहे। नाशिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो। नाशिकमधील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल अशी प्रतिक्रिया यावेळी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली। सर्वप्रथम सर्व नाशिककरांना माझा नमस्कार आहे आणि नाशिक या शहरामध्ये मला काम करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो। पहिलं पुणा आणि मग नाशिक या दोन शहरांमध्ये लागोपाठ काम करण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे आणि माझ्याकडून काहीतरी चांगली कामगिरी होईल जी नागरिकांना काहीतरी रिलीफ देऊन जाईल किंवा नागरिकांच्या हिताची राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नाही, ग्रामदेवता जी असते तर त्या ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेऊन कुठलंही कार्य सुरू करणं हे फार महत्त्वाचं असतं। त्यामुळे मी माझ्या पहिल्या पोस्टिंगपासून ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंगला गेलेलो आहे तर तिथे पहिलं ग्रामदेवतेचं दर्शन आणि आशीर्वाद घेतलेले। पुणे पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे, मुंबई पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे आणि नाशिक पोलिसांची जी कारवाई आहे तर त्या खूप चांगल्या कारवाया झालेल्या आहेत। आणखीन पुढे आपण हे लॉजिकल एंडपर्यंत नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू। मला वाटते नाशिकसारख्या शहरामध्ये एक ड्युअल अप्रोच जो असा आहे, जसं कोर पोलिसिंग स्ट्रेंथन करण्यावर एक तर भर राहील आणि त्याचबरोबर ते कोर पोलिसिंग जे आहे ते नागरिकांच्या ज्या गरजा आहेत, कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या परिसरातल्या आणि वेगवेगळ्या नागरिकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात, तर त्याच्यासाठी टेलर मेड रिस्पॉन्स पोलिसचा असायला पाहिजे, तर त्याकडे आपला फोकस राहील। कालिका मातेचं जे मंदिर आहे नाशिकमधलं ते अतिशय सुंदर आहे आणि तिकडे जाऊन आशीर्वाद घेऊन फार चांगलं वाटतं, तर त्यामुळे मला नाशिकचा कार्यकाल खूप आनंददायी आणि आपल्या सगळ्यांबरोबर काम करण्याचा खूप चांगलं काम होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आपण जे सांगताय ते आत्तापर्यंत तरी माझ्या निदर्शनास आलेलं नाही आहे। आता पुढे जे काही केसेस आधी झालेले आहेत किंवा जे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही आलेलं आहे तर त्याचा रिव्ह्यू घेऊन किंवा ते जे एव्हिडन्सेस समोर आलेले आहेत तर त्याप्रमाणे ॲज पर द रूल ऑफ लॉ अँड एव्हिडन्स त्यावर कारवाई होईल। एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।